सणांच्या प्रचाराच्या निमित्त होत असलेल्या सभेसाठी आपल्या महाविकास आघाडीचे जे काही नेते मंडळ या ठिकाणी आलेले, त्यामध्ये राष्ट्रवादीचे युवकांचे नेते आदरणीय अमितदादा पांगरे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आपले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक जगदीप चौधरी साहेब, शिवसेनेचे आपले उपजिल्हा प्रमुख सन्माननीय महेश रवी नवले, म्हणजे अकोला शहर संघटक नितीनजी नायकोडे, त्यानंतर नितीनजी केंटे, तुमचे मित्र महाराजांचे सरपंचजी असे, आपल्या विरोधाचे एक लढाऊ नेतृत्व आता मी पवनराव सचिन मंचकावर उपस्थित बसलेले आमचे मित्र अरकुंडे पाटील, या ठिकाणी आपल्या सभेचे अध्यक्ष काळू पाटील केंटे आवारी पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते नामदेव केंटे, काशीनाथ केंटे, राम काळे, त्यानंतर आमचा हरी थोडा उशिरा आलाय हरी केंटे, त्यानंतर आमचे विजय आवारी भाऊ, त्यानंतर आमचे अमोल शिंदे, शशिकांत केंटे, सागर केंटे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच ग्रामस्थ मित्रांनो, 13 तारखेला आपल्याला मतदान करायचंय आणि हे मतदान वाक्सोरी साहेबांचं जे काही चिन्ह आहे ते आहे मशाल, हे मशाल लोक का करावं ही भूमिका समजून सांगण्यासाठी खरं तर आपण आलेलो आहोत. मित्र आपण उन्हाळ्याचे दिवस हे अत्यंत प्रचंड मोठा उन्हाळा आपण उन्हाळ्याला सामावं जातोय, प्रचंड तापमान वाढले. आपण जर राजाच्या दिवशी या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पाणी प्यावं लागतंय, मग थंड पाणी प्यायसाठी आपण बाजारामध्ये जाऊन 50 रुपयाचा माग खरेदी करतो, तो 50 रुपयाचा माग खरेदी असता करीत असताना आपण तो 4 वेळा वाजून पाहतो हाताने, हा काय गळत आहे का, पिके वेगळा घर गेलो पाणी सोडेल का, मग 50 रुपयाचा माग घेताना आपण जर त्या मागाची जर योग्य काळजी घेऊन माग खरेदी करतो, मग आपल्याला जर 5 वर्षाचा आपल्या लोकसभेमध्ये खासदार आपल्या मतदारसंघाचा कारभारी थोडक्यामध्ये ज्यांना आपण घरातल्या घरात प्रपंचात 4 गावांमध्ये कारभारी नेमतो, तो जर चांगला कारभारी जर चांगला असला तर त्या कुटुंबाची प्रगती होती, आणि म्हणून आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा कारभारी नेमकाने आपण विचार केला पाहिजे, आपण मशालीला का मतदान केलं पाहिजे, विचार करून मतदान केलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, भाऊसाहेब वाक्सोरे सारखा एकदम उच्च शिक्षित माणूस, जे पीडीओ होते, डिप्युटी कलेक्टर होते, डिप्युटी शिवो होते, त्यानंतर शेती संस्थांचे कार्यकारी अधिकारी होते, भाऊसाहेब वाक्सोरे साहेबांचे 7 डिग्री आहे 7, इथे आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा कमी पटीने जास्त शिकेली, म्हणून एका बाजूने भाऊसाहेब वाक्सोरे सारखा एक सर्वसामान्य माणूस, भाऊसाहेब वाक्सोरे ज्यावेळेस परिणाम होते त्यावेळेस आपल्या आकडेचा खरेदी संघामध्ये 7 रुपये महिने काम केली होती, 7 रुपये महिना, कारण वाक्सोरे साहेब आपल्या आकड्याचे आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आहे, उद्या जर खासदार झाले आणि दिल्लीत विचारलं तुम्ही कोणत्या गावचं ते आकडा सांगणार आहे, आपल्या आकड्याचा सन्मान दिल्लीमध्ये वाढणार आहे, आणि म्हणून आपल्याला त्याला खासदार करायचे, एकदम कामाचा माणूस, सर्वसामान्य गोर गरीबांचे कळकळ असलेला माणूस वाक्सोरे साहेब. दुसरे कोण उमेदवार आहेत, दुसरे भारतीय जनता पार्टीकडून आणि ज्यांनी उद्धव साहेबांनी ज्यांना 17 दिवसात उमेदवारी दिली, कार्यकर्ते लोकांनी पाहिले नाही, 2014 मोदी लागतो आकडे मुलाचा मोदी बाबा काय देशाचं भलं करील म्हणून मोदी बाबाला पंतप्रधान करण्यासाठी आपण हे लोकांनी साहेब काळे पाहिले, गोरे पाहिले, पिवळे पाहिले, शिक्के मागले दिले निवडून, परंतु 5 वर्ष एकही काहीच केलं नाही, कुणी आले नाही गेले नाही, नंतर ते 5 वर्षापर्यंत आपण निवडून गेले, 10 वर्ष झाले खासदार केले, पण तुम्हाला सांगतो आपल्या तालुक्यामध्ये हा माणूस कधी झाला नाही, कारण आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेले, आम्ही म्हणायचे साहेब आपल्या लोकांनी मतदान केलं, खेवड्यामध्ये गेलं पाहिजे, संशयपूटमध्ये गेलं पाहिजे, इकडे गेलं पाहिजे, हे लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, पण या साहेबांनी कधीच लोकांना वेळ दिला नाही, आणि आता परत एकदा निवडून निघून राहिले, कसं निवडून राहिले, त्यांना खासदार वाटते 10 वर्ष काय केले, माझी आपल्याला विनंती, ते जर आपल्या गावामध्ये प्रचाराला जर आले तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, साहेब तुम्हाला आम्ही 10 वर्ष खासदार केलं, 10 वर्ष आम्हाला
त्यांनी या मतदारसंघामध्ये एक रुपयाचं काम केलं नाही, त्याला आता परत मत मागण्याचा अधिकार नाही. मित्रांनो, तिसरा उमेदवार उभं राहिलेलं आहे, एक भाजपचं पिल्लू राहिलेलं आहे पुढे वंचित विकास आघाडी. भाजपची पीती उत्कर्षाच्या रुपवती राहिल्या मुंबईने, त्यांना सुद्धा तालुक्यात कुणीच वंचित नाही. परंतु हे प्रकाश आंबेडकर महाविद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, आता सगळ्या देशामध्ये सगळी लोक म्हणतात हे मोदी संविधान बनवणार आहे. जर संविधान जर मोदी बनवणार असेल, देशामध्ये हुकुमशाही येणार असेल, तर प्रकाश आंबेडकरांनी काय केलं पाहिजे? प्रकाश आंबेडकरांनी जी काय इंडियन आघाडी तयार झालेली याच्याबरोबर राहून भाजपचा पराभव केला पाहिजे. पण तसं प्रकाश आंबेडकरांनी केलं नाही. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उभे, त्यांची काही प्रमाणात मतं कमी करण्यासाठी वंचितची हे बी टीम, भाजपची बी टीम मैदानात आलेली. त्या भाजपच्या बी टीमला कुणी मतदान करणार तुम्हाला असे सांगितलं पाहिजे. हा तिसरा उमेदवार आहे. मग आपण विचार केला पाहिजे का, आता कोणी सांगितलं, त्यानंतर विजय भाऊ सांगितलं, या गावामध्ये मोबाईल टावरला रेंज पाहिजे म्हणून काश्मीर बँक असतील, आमचे सागर असतील, लोन असतील, सगळे नामदेव आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते आले. विचारा चार वेळा उपोषणाच्या नोटीस दिल्या करून कोणाने, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, आम्ही तहसीलदारकडे गेलो, आमचे कार्यकर्ते चार वेळा त्या संघाच्या जिओच्या टावरच्या जिओच्या ऑफिसला गेले. मित्रांनो, हे खासदारांचे काम नाही का? आज ज्याप्रमाणे आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा या ज्या मूलभूत गरजा आहे, विचारांनी बरोबर सांगितलं. आज कोणते काम करायचं तो मोबाईलच्या रेंज खूप काम करता येत नाही. आज ते सुद्धा अत्यंत महत्वाचं साधन मोबाईल आणि त्याची रेंज महत्वाचं साधन झालेलं आहे. इथं त्या कंपनीनं 500 टावर बसवलाय, टावर तुमच्या गावात रेंज दुसऱ्या गावांना. हा धंदा कुठं पाहिला तुम्ही? मी जे एकदा प्रश्न केलं म्हणतो टावर तुडून टाका, पाय तुडून टाकायचं काय म्हणतो, काय केस झाले ना आम्ही तुमच्या मागे उभे. म्हणजे अशा पद्धतीची कामं इथं जर लोकांना जर समस्या सुटणार नसतील काय करायचं खासदाराला? तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे असा लाखाचा खासदाराला अजिबात मतदान करायचं नाही. मित्र, राजकारणातलं आपण सगळे शेतकरी मंडळी 10 वर्ष झाली मोदी साहेबांना पंतप्रधान केलं, आपल्याला वाटलं मोदी साहेब मोदी बाबा हा बाबा आपल्या जीवनात काहीतरी लोक चित्तेलं, आणि आपण सगळे शेतकरी शेतकऱ्यांना म्हणला भाषण करताना म्हणलं आक्षेपी नाही आक्षेपी नाही. आपल्याला वाटलं जरा 50-60 वर्ष झाली काँग्रेसनं नाही आक्षे दिला. आता मोदी बाबा आणतोय 15 लाख रुपये देते तुम्हाला खाते ते 15 लाख रुपये आहे. अजून 23 एक मतदार बँकेत गेलं म्हणजे 15 लाख रुपये आले का? तो बाबा बँकेत आधी गेलं म्हणलं बाबा असे पैसे येते नाही. म्हणजे नंतर या देशाचे आपले गृहमंत्री म्हणले गाव पत्रकारांनी प्रश्न विचारला मोदी साहेबांनी पहिल्या निवडणुकीत आश्वासन दिलं का 15 लाख रुपये तुम्ही घेणार? तो म्हणला हे तो निवडणुकीला जोडला का चुनाव मी ऐसा बोलणं पडता आहे. म्हणजे एक नंबरचा खोटा आणि थापा मारणारा पंतप्रधान आपल्याला भेटलेला आहे तुम्हाला. नंतर म्हणजे नोटबंदी काढला, नंतर म्हणजे कालधन आणला, कालधन जे काही स्वित्झर्लंड आहे त्या स्वित्झर्लंड मधून जे काही मोठे मोठे कोटे आहे, जे मोठे मोठे उद्योगपती त्यांनी जो काही आपल्या भारताचा पैसा पळून नेऊन त्या स्वित्झर्लंडच्या बँकेमध्ये ठेवलाय तो सगळा मी कालधन भारतात आणला. नंतर म्हणे की आता नोटाबंदी करतो लोकांनी काळे पैसे दाखवतात. तुम्हाला सांगतो नोटाबंदी केली सगळे पैसे बँकेत जमा झाले, 1 रुपयाचे कालधन पंतप्रधान नाही देशात आणता आलं नाही. म्हणजे अशा सगळ्या प्रकारच्या धुंडेपात पंतप्रधान 100 स्मार्ट सिटी करतो म्हणे काहीच केलं नाही. अशा या भारतीय भ्रष्ट भारतीय जनता पार्टी राहिली नाही. मित्र, जनता पार्टी कोणती होती? भारतीय जनता पार्टी होती अटल बिहारी वाजपेयी. परंतु भारतीय जनता पार्टी होती लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, भूपेंद्र मुंडे, त्यानंतर प्रमोद महाजन, ही सगळी प्रमाणित माणसं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यावेळेस होती. आता आले मोदी, त्यानंतर अमित शहा आणि आपलं महाराष्ट्र दत्तर मुझे यांनी ही पार्टी भ्रष्ट पार्टी करून टाकली. यांच्या नैतिकता राहिली नाही. जसं नितीन गडकरी सांगितलं ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचं नाव घेतो, प्रभू रामचंद्राने जे जीवनामध्ये आदर्श निर्माण केले ते आदर्श आदर्शाप्रमाणे वागण्याचं काम या मोदी बाबांनी कधी केलं नाही. आपण विचार केला पाहिजे, आज शेतकऱ्यांना मात्र कांद्याचं काम केलं, आपल्या कांद्याला 42 रुपये बाजार भाव आले,
मोदी बाबांनी आपल्याला शेतकऱ्यांना एक रुपया दिला नाही, निर्यात बंदी करण्याचा कोणत्याही अधिकार मोदी बाबांना नव्हता, परंतु निर्यात बंदी करून 1200 रुपया कांदा आला, आपल्या दुधाला 40 रुपये बाजार आला होता, 40 रुपये बाजार तुम्हाला 22-24 रुपया बाजार आले, आज खाद्याचे भाव वाढले, आज खाद्याचे भाव वाढले, शेतकऱ्यांना परवडत नाही, टमाट्याला बाजार नाही, 4042 रुपये सोयाबीन आणली, कोणत्या शेतीला मला बाजार नाही, शेतकऱ्यांनी जगायचं कसं? तुम्हाला सांगतो मोदी आणि शाह हे तुम्ही गुजराती पिल्लं हे शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये याला फक्त आदानी पाहिजे, याला अंबानी पाहिजे, याला उद्योगपती पाहिजे. या सरकारने 16 लाख कोटी रुपये कर्ज, 16 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी या सगळ्या उद्योगपतींना उद्योगपतींना केली, परंतु शेतकऱ्यांना एक उपाय केली नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही विचार करायला पाहिजे हे सगळं भारतीय जनता पार्टी हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं आपलं सरकार आहे, याला आता तोडीबार केलं पाहिजे. मोदी साहेब म्हणतात आपकी बार 400 बार काय 400 बार कशाची पाहिजे तुम्हाला, तर 400 बार करायला पाहिजे या देशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काय संविधान आहे जे घटने ज्या घटनेमुळं जो काय तुम्हाला एक मताचा अधिकार आहे त्या मताची किंमत मोदींच्या पंतप्रधानांच्या त्याला सुद्धा तेवढीच किंमत आहे. तो घटनेच्या घटना बदलून हुकुमशाही हुकुमशाह मोदी हुकुमशाह या देशाचं मोदीला हुकुमशाही व्हायचे तुम्हाला माहिती आहे सगळं. आज अनेक विरोधी पक्षाची माणसं जेलमध्ये घालतात, ईडी पाठवली जाते, शिवाय पाठवली जाते, त्यांना सांगतात तुम्ही आमच्याकडे या नाही तर तुम्ही जेलमध्ये टाकू. सन्मान्य आदित्यनाथ पवार 70,000 कोटीचा घोटाळा केला, नरेंद्र म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणायचे आमचं सरकार आल्यावर आदित्यला चक्की पिशिंग पिशिंग आणि पिशिंग त्यांचं वाक्य तुम्हाला सांगतो. असे फडणवीस म्हणायचे आता आदित्यला त्यांनी उपमुख्यमंत्री केले, मागे घेतले, आता पुन्हा चक्की पिशिंग दिली. आदित्यला तो मंत्री केले, नरेंद्र मोदीने तिकडे भाषण केलं, आदित्यला 70,000 कोटी खाले, त्यांना उपमुख्यमंत्री केलं. तिकडे आपलं ते सोलापूरचे हसन मुश्रीफ कोल्हापूरचे त्यांनी 30 लाख कोटी खाले, त्यांना मंत्री बघ त्यांच्याकडे जेवढा जास्त पैसा खाईल तेवढं वर्ग पद, एखाद्या 5,000 कोटी खाले त्याला किरकोळ एखाद्या महामंडळाचा अध्यक्ष पद. त्यामुळं ही भारतीय जनता पार्टी झालेली राहिली नाही, ही भारतीय भ्रष्ट पार्टी झाली, ही भारतीय भारतावर पार्टी झाली असं म्हणलं तर हरकत नाही. त्यामुळे मित्रांनो विचार करा, आणि आता जर तुम्ही चुकले तर परत तुम्हाला 5 वर्षांनी मतदान करता येणार नाही, कारण हा मोदी बाबा होणार हुकुमशाह, हा घटना बदलवणार. ज्याप्रमाणे रशियाचे व्लादिमीर पुतीन यांनी 25 वर्ष मीच या देशाचा राष्ट्राध्यक्ष जाईल राहील अशी घटनेत बदल केलाय, तसे मोदी 400 पार झाल्यानंतर घटना बदलणार. तुम्हाला 25 वर्ष कुठल्याही निवडणुका नाही, पर्याय स्वतंत्र नाही, आज भाषण स्वतंत्र आहे, तुम्हाला एकमेकांवर टीका करता येते पण तुम्हाला काहीच करता येणार नाही. आणि म्हणून या हुकुमशाहला काढण्यासाठी या भारतीय जनता पार्टीला काढण्यासाठी ज्याला तर्फेला आपण सचिव व्हा. आणि हा जे काही भाऊसाहेब आपल्याच्या जे काही मशाल आहे धनुष्य भाग सुद्धा आपला चोरलेला आहे, उद्धव साहेबांचा पक्ष सुद्धा चोरलाय, पवार साहेबांची तरी चोरली, म्हणजे राष्ट्रवादी पक्ष चोरला, माणसं जिवंत आहे आणि त्याविषयी कुठे बाबा भारतात आले तुम्ही नकली शिवचारा नकली राष्ट्रवादी. अरे तुम्हाला मनाची जनची नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे देशाच्या पंतप्रधानांना. जी माणसं जिवंत जिवंत आहे पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष काढलाय आणि त्याला म्हणतात नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी, उद्धव साहेबांना म्हणतात नकली शिवसेना. परंतु नकली शिवसेना ही तुम्ही तुमच्या बरोबर आहे, असली शिवसेना आमचे शिवसैनिक आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आमचा विजय अनिश्चित आहे. म्हणून 13 तारखेला सकाळी उठा, ही जी काय मशाल आहे ही मशाल एवढी